स्टार सुस्वागतम हॅशटॅग घरगुती किचन मध्ये मी प्रियंका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहेत सर्व? खाताय ना? खायलाच हवं. मागचं बॅकग्राऊंड तुमच्या लक्षात आलंच असेल, मी कुठेतरी वेगळीकडे आहे. आणि हो, मी वेगळीकडे आहे. मी आले आहे माझ्या ताईकडे. ताई म्हणजे माझी नणंद, तिच्याकडे आली. आणि ती आज मला तिच्या घराजवळचंच एक इस्कॉन टेम्पल आहे तिथे घेऊन जाणार आहे. आणि तिथे ती मला देणार आहे हर्बल टी, काहीतरी वेगळं आहे तर ती टेस्ट करायला जाणार आहे. मग बघूया आणि त्यानंतर तुम्हाला एक रेसिपी दाखवेन. मग आता शेवपुरी तर आलेली आहे आणि चहा पण आहे. आम्ही दोघी आता एन्जॉय करतो. हर्बल टी आहे. त्याच्यामध्ये सुंठ आहे आणि आय थिंक थोडासा लवंगचा फ्लेवर आहे. खसखशीत आहे आणि क्वांटिटी एकदम परफेक्ट आहे. हर्बल टी एवढीच घ्यायला हवी. मस्त आहे, नक्की ट्राय करा. आणि इथे घेतली आहे मी शेवपुरी. ती पण खाऊन बघतो. तू पण खा. इतनी मस्त शाम और ये शेवपुरी जबरदस्त. इस्कॉन टेम्पलला आलो आहे आणि अतिशय सुंदर आहे. पण हे दाखवायचं निमित्त हे की जबरदस्त आहे, खूप आवडलं म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया आणि तुम्हाला शेअर करूया. हर्बल टी आणि शेवपुरी नक्की ट्राय करा. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशी होणारी रेसिपी. म्हणजे केव्हा तरी होतं ना की रविवारी आपण लेट उठतो, मग लेट ब्रेकफास्ट, लेट लंच, मग डिनरला असं काही मूड नसतो. मग त्यासाठी मी आज दाखवणार आहे तुम्हाला क्विक चटपटीत अशी रेसिपी. रेसिपीचं नाव आहे ड्रॅगन पनीर स्वीट अँड स्पायसी. ऐकायला मस्त आहे ना, खायलाही छान आहे. मग करूया. 200 ग्राम पनीर घेतलंय. त्यानंतर इथे काजू घेतलेत, काजू तुकडा घेतलाय. कांदा घेतलाय एक मिडियम साईज उभा चिरून. लाल मिरची घेतली आहे थोडीशी चॉप करून. हे आहे लसूण, लसूण असं बारीक चिरलंय. भोपळी मिरची. हे आहे मैदा. हा आहे कॉर्नफ्लावर. त्यानंतर हा चिंग्स चायनीजचे मी इथे मसाले यूज करते. ही आहे शेजवान चटणी आणि हा आहे डार्क सोया सॉस. त्यानंतर लागणार आहे आलं लसूण पेस्ट. पण ह्यात मी मिरचीही घेतली, कारण मी मिरची उभी टाकणार नाही आहे. तुम्हाला जर मिरची वेगळी करायची असेल तर तुम्ही तसं करा, पण हे मी तिघांची जस्ट बनवून घेतली आहे. आपल्याला लाल कश्मीरी मसाला लागणार आहे. मी ते मसाल्याचं घेतलाय भंडार, पण फक्त आपल्याला कश्मीरी मसाला यूज करायचा आहे. ओके, त्यानंतर आपल्याला साखर लागणार आहे. तर ही आहे साखर. आणि तळण्यासाठी लागणार आहे तेल. तेला घेतलीये. त्यामध्ये सगळ्यात आधी आपण घालणार आहोत, हे प्रमाण तुम्ही बघून घ्या, म्हणजे सम प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे मी 2 चमचे कॉर्नफ्लावर घेतलाय आणि 2 चमचे मैदा घेते. आणि त्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत स्वादानुसार लागणारं मीठ. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याची आपल्याला अशी पेस्ट टाईप बनवायची आहे. अजूनही आपलं बघा घट्टच आहे. तेल आपलं बऱ्यापैकी तापलंय. आता मी हे जे पनीरचे पीसेस आहेत ते सगळे एकत्र नाही घेते, थोडे थोडे घेऊन आपण ते तळून घेणार आहोत व्यवस्थित. तर त्यासाठी आधी 2-3 पीस घेते आणि ते असे छान प्रकारे त्याच्यामध्ये डीप करायचे. तेल छान कडकडीत तापून घ्यायचं आहे. पनीर आतून असं मॉइस्ट राहिलं पाहिजे आणि वरून क्रंची. सगळे एकदाच एकत्रित निघाले.
ते छान थंड झाले की वेगळे करतात, गरम असताना अजिबात छेडछाड करायची नाही. सेकंड बॅच. छोटी बळी आहे तर मी साधारण अंदाजे तुम्हाला सांगेन 2 स्पून ऑइल घेऊन अजून घेते थोडी. छोटी बळी आहे ना, अंदाज नाहीये. आणि आता त्यामध्ये आपण घालणार आहोत सगळ्यात आधी हे काजूचे तुकडे. लाल मिरची आणि हा जो लसूण आहे तो एकत्र टाकते, कारण का हे जास्त वेळ नाही घेत, फटाफट होऊन जात. त्यानंतर करपुंग द्यायचे, लगेच हा बारीक चिरलेला कांदा घालते. आणि ही शिंगा मिरची. हाय फ्लेम वर करायचं फटाफट फटाफट. त्यानंतर यामध्ये मी घालते आलं लसूण पेस्ट आहे. ऑलरेडी लसूण टाकलाच आहे ना, पण ते कसे दातात आले पाहिजेत म्हणून. आणि मी अगदी 1 स्पून मिरची आणि ही पेस्ट सांगितली होती. त्यानंतर त्यामध्ये राहणार आहे जी आपली शेजवान चटणी आहे ती मी घेते. ती स्पायसी पाहिजे, त्यामुळे तुमच्या 2 स्पून चटणी घेते. ड्रायगन असल्यामुळे या डिशला मस्त स्पायसी आला पाहिजे ना, ठसका. चटणीमुळे मस्त लाल कलर झालाय, पण अजून थांबणार नाही आहोत आपण. त्यामध्ये थोडासा काश्मीरी रेड मसाला, अगदी थोडा कलरसाठी, तुम्ही ते फूड कलरही यूज करू शकता, तो घातलाय. काजू आहे, पनीर आहे, ते स्वीट असणार आहे त्यामुळे टेन्शन नाही. खाताना मस्त स्पायसी असा तडका आलाच पाहिजे. त्यानंतर लगेचच यामध्ये मी डार्क सोया सॉस घालते. 1 स्पून डार्क सोया सॉस. तुम्ही इथे टोमॅटो कॅचअपही घालू शकता थोडस स्वीटनेस येण्यासाठी, पण मी इथे थोडं स्वीटनेस येण्यासाठी त्यामध्ये घालते अगदी चिमूटभर अशी थोडीशी भुरभुरती आहे साखर, तशी साखर यामध्ये मी घातली आहे. अगदी स्वीटनेसचा असो फ्लेवर असतो एक साखरेचा, टोमॅटो केचपपेक्षा म्हटलं साखर घालावी आणि त्याचा छान असा फ्लेवर येतो. छान आपला तळलेला पनीर आपण याच्यामध्ये सोडणार. ड्रॅगन कलर येते मला. त्यामध्ये घेते मी 1 चमच थोडस पाणी मिक्स करून घेते. 1 चमच हे जेव्हा आपण घालणार आहोत बाजूला थोडं
आता ही रेडी आहे, मी सर्व करते। मग कशी वाटली आजची व्हिडिओ आणि रेसिपी सुद्धा कमेंट करून सांगायला मला विसरू नका बरं का। आणि अशाच जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला म्हणजेच हॅशटॅग घरगुती किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूच आपण ब्लॉग आणि व्हिडिओ बरोबर आणि मस्त अशी रंगतदार रेसिपी घेऊन। सो मग खात रहा, आनंदी रहा, बाय।